नमस्कार मित्रांनो, गरुडजेप अकाउंटन्सी क्लासेसमध्ये तुम सर्वांचं स्वागत आहे. फ्लॅश बंद कर रे. ओके, चला मित्रांनो, काल आपलं लेक्चर पहिलं होतं, पण लाईटचा प्रॉब्लेम आल्यामुळे व्हिडिओ मध्येच बंद झाला. त्यामुळे लेक्चर 1 आणि 2 असे दोन बारके बारके व्हिडिओ आपण रेकॉर्ड केलं. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, बुक कीपिंग म्हणजे काय, ठीक आहे, बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, ट्रान्झॅक्शनचे किती प्रकार असतात ते पाहिलं, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. परत काय पाहिलं आपण, युजर्स ऑफ बुक कीपिंग, म्हणजे आपण जे काय अकाउंटिंग करतो किंवा बुक कीपिंग करतो ह्याचा उपयोग कोणाकोणाला होतो. त्यात ओनर होता, मॅनेजमेंट होतं, अजून कोण होतं, लेंडर्स होते, इन्व्हेस्टर होते, गव्हर्नमेंट होतं आणि कस्टमर होते. ठीक आहे, ह्या सगळ्यांना ह्या बुक कीपिंगचा कशाप्रकारे उपयोग होतो हे आपण काल पाहिलं होतं. ठीक आहे, तर आज आपण पाहणार आहोत, ठीक आहे, आज आपण काय पाहणार आहोत, मेथड्स ऑफ अकाउंटिंग. आज आपण आपला पुढचा टॉपिक काय पाहणार आहोत, मेथड्स ऑफ अकाउंटिंग. या कुठे कीबोर्ड. मेथड्स ऑफ अकाउंटिंग लिहून घ्या. चला बेसिस किंवा मेथड, बेसिस ऑफ अकाउंटिंग. सर हे काय आहे बघू आपण हळूहळू. ठीक आहे, बघा आपलं जर अकाउंटिंग करायचं असेल तर हे अकाउंटिंग 3 प्रकारे केलं जातं. मुख्य प्रकार 2 आहेत, कॅश बेसिस आणि मर्कंटाईल बेसिस. ठीक आहे, आता कॅश बेसिस म्हणजे काय, जर कॅश बेसिसमध्ये अकाउंटिंग कशाप्रकारे केलं जातं हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण पुढं उदाहरण एका उदाहरणाद्वारे पाहून घेऊ. ठीक आहे, समजा एक माझा व्यवसाय आहे. ठीक आहे, समजा मी काय करतोय, एका गाड्यावरती फिरून भाजी विकतोय. काय करतोय, भाजी विकतोय. ठीक आहे, तर काय झालं माहिती आहे का, आज मी जेवढी भाजी विकली, ठीक आहे, समजा 500 रुपयाची भाजी माझ्याकडे असेल तर ह्या 500 रुपये भाजीमधली मी 300 रुपयाची भाजी ही उधारीनं विकली. कशी विकली, उधारीनं. म्हणजे जर तुमच्याकडे आलो, तुम्ही भाजी घेतली आणि काय म्हणला, मी पैसे उद्या देतो, पैसे उद्या देतो असं मी म्हटलं. ठीक आहे, तर ह्यात झालं काय बघा पहिल्यांदा. ठीक आहे, मी भाजी कधी विकली आहे, आज विकली आहे. बरोबर, म्हणजे भाजी कधी विकली आहे, आज विकली आहे, पण पैसे कधी मिळणार आहेत, उद्या मिळणार आहेत. बरोबर का, मग आज मी जे काही भाजी विकली आहे हे उत्पन्न आजचं आहे का उद्याचं आहे. बरोबर ना, अरे भाजी आज विकली आहे, कष्ट आज घेतल्यात. बरोबर ना, म्हणजे हे उत्पन्न पण कधीच आहे, आजचंच आहे. बरोबर का, भले परत ते मला उद्या मिळो किंवा परवाशी मिळो. बरोबर ना, आणि ते नाही समजलं तर समजा मी आता क्लास घेतोय, मी काय घेतोय, क्लास. बरोबर ना, तर मी काय केलं, तुम्हाला 1 महिना पूर्ण शिकवलं. बरोबर का, आणि त्याच्या पुढच्या महिन्यात तुम्ही मला काय दिली, फी दिली. बरोबर का, मग तुम्ही मला पुढच्या महिन्यात जी फी दिली आहे, जानेवारी महिना पूर्ण शिकवलं, तुम्ही मला फी दिली 15 फेब्रुवारीला. तर तुम्ही जे मला 15 फेब्रुवारीला फी दिली, हे जे उत्पन्न होतं हे फेब्रुवारी महिन्यातलं होतं का जानेवारी महिन्यातलं होतं, बघायला गेलं तर कुठलं होतं, जानेवारी महिन्यातलं. ॲक्च्युली उत्पन्न कधी कमवलंय, जानेवारी महिन्यात, मिळालंय फेब्रुवारी महिन्यात. समजतंय का. आता समजा मी जर तुम्हाला ह्या महिन्यामध्ये शिकवलं आणि रेकॉर्डिंगमध्ये लिहिलं की जानेवारी महिन्यामध्ये मी एवढी फी कमवली, तर ह्याला काय म्हणतात, अक्रुवल बेसिस. ह्याला काय म्हणतात, अक्रुवल बेसिस किंवा मर्कंटाईल बेसिस. ह्याला काय म्हणायचं, अभी के अभी. कळतंय का, इन्कम आत्ता मिळालाय तर आत्ताच लिहून ठेवायचा. आणि जर हेच समजा आपलं उदाहरण काय होतं, फी कधी मिळाली, शिकवले कधी, जानेवारी महिन्यात, फी कधी मिळाली, फेब्रुवारी महिन्यात. तर कॅश बेसिसमध्ये काय केलं जातं, जेव्हा कॅश मिळेल तेव्हाच ते उत्पन्न गृहीत धरलं जातं. समजतंय का, जोपर्यंत कॅश मिळत नाही तोपर्यंत ते उत्पन्न गृहीत धरलं जात नाही. ह्याला काय म्हणायचं आपण, कॅश बेसिस अकाउंटिंग.
म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जर मी शिकवलं असतं, मला पैसे कधी मिळण्यात 15 फेब्रुवारीला, तर मी त्या इन्कमचं रेकॉर्डिंग किती तारखेला करणार? 15 फेब्रुवारीलाच करणार. समजतंय का? आणि अक्रुवल बेसिसमध्ये काय होणार? ठीक आहे, इन्कम जर जानेवारी महिन्यामधला आहे तर मी काय करणार? फीचं रेकॉर्डिंग कधी करणार? फी रिसिव्ड म्हणून, रिसिव्ड किंवा फी रिसिवेबल असं म्हणणार मी. जे काय असेल ते कुठं करणार? समजा जे काय असेल ते फी 2000 रुपये फी आहे ना, तर ह्याचं रेकॉर्डिंग कधी करणार मी? जानेवारीमध्येच करणार. समजतंय का? आणि पण समजा जर मला पैसे कधी मिळाल्यात, कधी मिळाले मला? फेबमध्ये पैसे मिळाले तर मी रेकॉर्डिंग कधी करणार? फेबमध्येच करणार. तर ह्याला काय म्हणायचं? ह्याला काय म्हणायचं? कॅश बेसिसवरती अकाउंटिंग केलं. समजतंय का? म्हणजे जेव्हा पैसे मिळतील तेव्हाच तो इन्कम गृहित धरायचा. आता बघा, हे फक्त आपला 1 महिन्याचा गॅप होता. किती म्हणायचा? 1 महिन्याचा. समजतंय का? समजा एखाद्या विद्यार्थ्याला मी 11वीत शिकवलं, 11वी पूर्ण शिकवलं, बरोबर का, 12वी पण पूर्ण शिकवलं, आणि त्याची परिस्थिती नव्हती, त्यावेळेस त्याची परिस्थिती नव्हती, म्हणून त्यानं मला फी का 11वीत पण दिली नाही, 12वीत पण दिली नाही. ठीक आहे, त्यानं काय केलं? 12वीनंतर त्याला चांगला जॉब लागला, मग त्यानं काय केलं? त्याच्या डोक्यात आलं, अरे आपल्या सरांनी फ्रीमध्ये शिकवलं होतं, आपण सरांना काही ना काही दिलं पाहिजे, तर तो त्याची सॅलरीमधले माझी त्या टायमिंगची फी बघून आला आणि म्हणला, सर हे 5000. मी म्हणलं, कशाचे? म्हणला, सर मी 11वी आणि 12वीमध्ये तुमचा पूर्ण क्लास केला होता, पण मी तुम्हाला पैसे दिले नव्हते, त्यावेळेस माझी परिस्थिती नव्हती, आज माझी परिस्थिती झाली आहे, हे तुम्हाला 5000 रुपये धरा, बरोबर का? आता मी अकाउंटिंग करताना बघा, हे जे 5000 रुपये फी मिळाली, बरोबर का, ही किती वर्षाने मिळाली मला? 2 वर्षानंतर मिळाली. कळतंय का? पण हे उत्पन्न त्या 2 वर्षानंतरचं होतं का 11वी आणि 12वीमध्ये शिकवलं होतं त्या वर्षांचं होतं? जेव्हा 11वी आणि 12वीमध्ये शिकवलंय तेव्हाची फी मिळाली. उत्पन्न होतं मागच्या वर्षीचं, मिळालं कधी? पुढच्या वर्षी, बरोबर का? मग जर ज्या वर्षी मिळालं त्या वर्षी जर मी उत्पन्न गृहीत धरलं, ह्याचा अर्थ मी रेकॉर्डिंग कुठल्या बेसिसवर करतोय? कॅश बेसिसवर रेकॉर्डिंग करतोय, बरोबर का? आणि जर मी 11वीमध्ये जी फी होती ती 11वीमध्ये रेकॉर्डिंग केली, त्याला काय म्हणायचं? अक्रुवल बेसिस. कळते का? अक्रुवल बेसिसमध्ये आपल्याला फक्त आपण इन्कम कमवला की रेकॉर्ड केला जातो, त्याची कॅश आपल्याला लगे मिळो नाहीतर नाही मिळो, काय घेणं देणं नाही. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण? मर्कंटाईल बेसिसला आपण नाव काय देतो? अभी के अभी मेथड. कळतंय का? आत्ता इन्कम झालाय, आत्ता रेकॉर्ड कर. इन्कम म्हणून इन्कम नाही. समजा आता मी एखादा खर्च केला, की समजा आता हा लॅपटॉप आपण उधारीवर आणलाय, ठीक आहे, लॅपटॉप मी कसा आणलाय? उधारीवर आणलाय, 6 महिने साईड घेतलेले, म्हणजे मी दुकानदारा सांगितलेलं की 6 महिने मला काय रुपये देणं होत नाही, त्याने देऊन टाकलं आपल्याला, बरोबर का? आता लॅपटॉप घेतलाय म्हणजे मी क्लाससाठी लॅपटॉप घेतलाय म्हणजे काय? खर्च आहे माझा, खर्च आहे ना माझा. पण हे लॅपटॉप घेण्यासाठी आत्ता सध्या मी काय कॅश पेड केली आहे का? नाही. कॅश कधी पेड करणार आहे? 6 महिन्यानं. जर ह्या लॅपटॉपचे पैसे मी 6 महिने पेड केले आणि तेव्हा रेकॉर्डिंग केलं, तर त्याचा अर्थ मी कोणत्या बेसिसवर करतोय? कॅश बेसिसवर रेकॉर्डिंग करतोय. आणि समजा लॅपटॉप आज घेतलाय, मी आजच्याच लिहिलं इथं असलेलं लॅपटॉप 30000 असं लिहिलं, ह्याला काय म्हणायचं? मर्कंटाईल बेसिस. कळतंय का? म्हणजे मर्कंटाईल बेसिसमध्ये बिझनेसचे इन्कम असो किंवा बिझनेसचे एक्सपेन्सेस म्हणजे उत्पन्न असो किंवा खर्च असतो, हे आपण जवाची तवा लेतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं? अक्रुवल बेसिस. आणि जर आपण जेव्हा कॅश दिली जाईल, जवाई तवा म्हणतो ना आपण, जवाची जवा कॅश दिली, ठीक आहे, त्या बेसिसवर असेल तर त्याला काय म्हणायचं? अकाउंटिंग ऑन कॅश बेसिस. कळतंय का? ठीक आहे, ह्याला काय म्हणलं मी? अभी के अभी मेथड. आपल्या भाषेमध्ये लिहिलं तरी काय अडचण नाही. ह्याला काय म्हणतो आपण? अभी के अभी. समजतंय का? आणि ह्याला म्हणायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो, गहू तेव्हा पोळ्या. म्हणजे काय? कॅश बेस म्हणजे काय? जेव्हा गहू येईल तेव्हाच पोळ्या तयार होतील, बरोबर का? समजा आता मला भूक लागली आहे, मला आत्ता भूक लागली आहे, बरोबर का? मी जेवण कधी करू शकल? जेव्हा माझ्याकडे गहू येतील तेव्हाच पोळ्या होतील. ह्याला काय म्हणलं आपण? जेव्हा कॅश येईल तेव्हा देऊन टाकलं, तर कॅश बेसिसवरती अकाउंटिंग.
आणि जर आपण अभी की अभी म्हणत असेल त्याला काय म्हणायचं मर्कंटाईल बेसिसवरती अकाउंटिंग. ठीक आहे सर. आपण जे 11वी 12वीमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत आहे ना हे सगळं कशावरती असतं मर्कंटाईल बेसिसवरती. किंवा हिथून पुढं पण अख्ख्या आयुष्यात हिथून पुढं आपण जे काही शिकल 11वी 12वी CA CMA CS किंवा जे आता बिझनेस चालू आहेत हे सगळं कुठली मेथड फॉलो करतात मर्कंटाईल बेसिसवरती अकाउंटिंग केलं जातं. समजतंय का. मर्कंटाईल बेसिसवरती अकाउंटिंग केलं तरच आपल्याला त्या वर्षा प्रॉफिट किती आणि त्या वर्षा नफा किती हे समजू शकल. समजतंय का. कारण मोठे मोठे बिझनेस असे असतात की त्यांचे 100-200 करोडच्या मशिनी असतात. बरोबर का. मग हे काय असं म्हणत नाहीत लगेच धरा 100 करोड आणा मशीन असं होत नसतं. ठीक आहे. ह्याला काय म्हणायचं मर्कंटाईल बेसिस. आणि ज्या मेथडमध्ये ह्या दोघांचं काय असतं कॉम्बिनेशन त्याला काय म्हणायचं हायब्रिड बेसिस. कळते का. कधी कधी हे पण वापरतात कधी कधी हे पण वापरतात तर ह्याला काय म्हणायचं हायब्रिड बेसिस. हायब्रिड बेसिसवरती आपला प्रश्न विचारले जात नाहीत आणि हायब्रिड बेसिस कोण फॉलो पण करत नाही. ठीक आहे. कॅश बेसिस पण सध्या कोण फॉलो करत नाही. कुठले फॉलो करतात मर्कंटाईल बेसिस. मर्कंटाईल बेसिसला काय म्हणतो आपण अक्रुअल बेसिस. समजतंय का. ठीक आहे. हे आहेत आपले अकाउंटिंगच्या मेथड किंवा बेसिस ऑफ अकाउंटिंग. ठीक आहे. लिहून घ्या लिहून घ्या व्यवस्थित. आपण आता जे काही बेसिक थेरॉटिकल पार्ट शिकतोय ना हे ज्या वेळेस आपल्या टॉपिक मेन चालू होईल हाऊ टू रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. जर्नल एंट्र्या मारताना ह्या प्रत्येकामधलं एक ना एक तुम्हाला आठवेल आणि मी जेव्हा तेव्हा आठवणही करून देईल. ठीक आहे. की बाबा आपण थिअरॉटिकलमध्ये ही कन्सेप्ट पाहिली होती त्याचा उपयोग इथे होतो. ठीक आहे. त्यामुळे फक्त लिहून द्यायचं आणि हे जे मी शॉर्टकट लिहिल्यात हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा मी काय म्हणतोय एखादे कन्सेप्ट रट्टा मारण्यापेक्षा काय बोललो मी एखादे कन्सेप्ट रट्टा मारण्यापेक्षा जर तुम्ही ती एखादी गोष्ट समजून घेतली ना तर तुम्हाला ते आयुष्यभर लक्षात राहते. काय समजून जेवढा तुम्ही कुठला पण विषय किंवा कोणत्याही गोष्टी लाईफमध्ये कोणत्याही गोष्टी तुमच्याकडे समजून घेसाल त्या तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतात. आणि जर रट्टा मारला एक महिना किंवा 2 महिने लक्षात राहतील ह्याच्यापुढे तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे कन्सेप्ट लक्षात ठेवा. मर्कंटाईल बेस म्हणजे काय अभी के अभी आणि कॅश बेसिस म्हणजे काय गहू तेव्हा पोळ्या. ह्या म्हणीत आपल्या मराठीमधल्या. चला लिहून झालं असेल तर पुढे या. जस्ट कुठे कस. हां चला झालं. ओके. चला आता हेडिंग द्या. एक्सपेंडिचर अँड टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर अँड टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे काय खर्च आणि खर्चाचे प्रकार. सर असलेले असतं का. हो. लिहून घ्या. बघा काय दिले कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर.
कळतंय का? लिया लिहून घ्या. Is not exhausted. बघा काय लिहिले आपण, एक्सपेंडिचर अँड टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर, म्हणजे खर्च आणि खर्चाचे प्रकार. ठीक आहे, तर तीन प्रकार आहेत. पहिला आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? भांडवली खर्च. काय? भांडवली खर्च. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? उत्पन्न. घेण्यासाठी केलेले खर्च. आणि डेफर्ड रेव्हेन्यू म्हणजे काय? ठीक आहे, डेफर्ड म्हणजे असा परत लिहू आपण. ठीक आहे, हे दोन्ही जवळजवळ सेम आहेत. बा काय म्हणतोय मी, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? ठीक आहे, समजा, ठीक आहे, मला 1000 कपड्याचं दुकान सुरू करायचंय. ठीक आहे, काय करायचं आहे? कपड्याचं दुकान सुरू करायचंय. तर त्यामध्ये मला पहिल्यांदा काय काय घ्यावं लागेल? ठीक आहे, ठीक आहे, मी हॉल घेतला. ठीक आहे, आपण बिल्डिंग नाही घेतली, काय घेतला आपण? भाड्याने हॉल घेतला. ओके, आता कपड्याचं दुकान आहे म्हणल्यावर तिथं मला काय करावं लागेल? फर्निचर बनवावं लागेल. बरोबर ना? कस्टमरला सामान दाखवण्यासाठी, म्हणजे कस्टमरला कपडे दाखवण्यासाठी विकताना टेबल घ्यावं लागेल. बरोबर का? मग बघा आता काय म्हणतोय मी, हे जे फर्निचर आपण घेतलंय, बरोबर का, हे जे आपण फर्निचर घेतलंय, बरोबर ना, ह्याचा उपयोग फक्त याच वर्षी होईल का पुढच्या, म्हणजे फ्युचरच्या भविष्यातील वर्षांमध्ये पण होईल? भविष्यामध्ये पण होईल. म्हणजे बिझनेसचं पहिलं वर्ष आहे, त्यावेळेस तरी यूज होईल. आता मी असं म्हणणार आहे का, एक वर्ष झालं, एका पट्ट्यात भंगारात टाका, दुसरे आणा. बरोबर ना? असं होईल का? नाही होणार. तर जे काय आपण फर्निचर किंवा कप्पे केल्यात, ते एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष, जेवढी त्याची लाईफ असेल, एक 5-10 वर्ष, तोपर्यंत त्याचा काय होईल? उपयोग होईल. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल, माझा क्लास आहे. बरोबर, माझा क्लास आहे. तर क्लासमध्ये मी काय घेतला आहे? बोर्ड घेतला आहे. बरोबर का? आता ह्या व्हाईट बोर्डचा उपयोग फक्त याच वर्षी आहे का माझ्या पुढच्या भविष्यातील येणाऱ्या वर्षांमध्ये पण होईल? भविष्यामध्ये पण मला ह्याचा उपयोग होईल. बरोबर का? समजा लॅपटॉप घेतला आहे, तर लॅपटॉपसाठी मी जे काही खर्च केला आहे, ह्याचं बेनिफिट मला फक्त याच वर्षी आहे का येणाऱ्या भविष्यामधील वर्षांसाठी पण आहे? येणाऱ्या भविष्यामधील वर्षांसाठी पण आहे. बरोबर का? म्हणजे मी आता बघा, मी लॅपटॉप का घेतला आहे? मला नोट्स काढता याव्या. बरोबर का? नोट्स काढता याव्या, त्याचं PDF मध्ये रूपांतर करून विद्यार्थ्यांना देता याव्या.
म्हणजे मला उत्पन्नच कमवायचं आहे, उत्पन्न कमवण्यासाठी ते गरजेचं आहे, पण ह्याचं बेनिफिट मला फ्युचरमध्ये पण भेटणार आहे. तर अशा एक्सपेन्सला आपण काय म्हणतो, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. काय दिले बघा, बेसिकली रेव्हेन्यू इन नेचर, बरोबर का. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, ज्याच्यापासून मला उत्पन्न भेटतं, बरोबर का. आता मला लॅपटॉप घेतलाय का, तर मला उत्पन्न साधन आहे ऍक्च्युली, ठीक आहे, पण त्याचं बेनिफिट फक्त एका वर्षामध्ये घेतोय का, पुढच्या वर्षामध्ये पण घेतोय, पुढच्या वर्षामध्ये पण घेतोय. अर्थ काय लिहिलंय बघा, बेसिकली रेव्हेन्यू इन नेचर, हे पण ऍक्च्युली कसे आहेत माझे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, पण कसे आहेत रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच आहेत. पण बेनिफिट ऑफ दिस एक्सपेन्सेस, म्हणजे हे जे आपण खर्च केल्यात ह्या खर्चाचा फायदा, इज नॉट एक्झॉस्टेड विथ इन वन इयर. म्हणजे हा जो काय खर्च केलाय, हा खर्च आपला, ह्या खर्चाचा पूर्ण उपभोग किंवा पूर्ण रक्कम एका वर्षामध्ये वसूल होत नाही, त्याचा उपयोग आपला पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी सुद्धा उपयोगी येतो, ठीक आहे. सर, ह्याचा अर्थ काय असतो, समजा लॅपटॉप आहे माझा 40,000 रुपयाचा, किती रुपयाचा 40,000 रुपयाचा, आणि समजा त्या लॅपटॉपची लाईफ आहे 4 वर्ष, किती वर्ष 4 वर्ष, समजते का, 4 वर्षांनी मला तो लॅपटॉप टाकून द्यावा लागेल आणि नवीन घ्यावा लागेल असं समजा. तर खर्च ह्या वर्षी केला, किती केलाय 40,000, पण ह्याची लाईफ किती आहे 4 वर्ष, म्हणजे त्या लॅपटॉपचा उपयोग मी 4 वर्ष करू शकतो. ह्याचा अर्थ, ठीक आहे, मी व्यवसायाच्या पहिल्या वर्षी पूर्ण 40,000 खर्च दाखवणार नाही, पहिल्या वर्षी फक्त मी एक्सपेन्स म्हणजे किती दाखवणार 10,000 दाखवणार, दुसऱ्या वर्षी किती दाखवणार परत 10,000 दाखवणार, तिसऱ्या वर्षी परत किती दाखवणार परत 10,000 दाखवणार, आणि चौथ्या वर्षी परत किती दाखवणार 10,000 दाखवणार. जर काय समजत नसेल, तर जर ज्या विद्यार्थ्याने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवलं असेल, तर लॅपटॉप आहे म्हणजे फिक्स्ड असेट आहे, लॅपटॉप कुठं जातो आपला असेट साईडला, आणि त्याच्यावरचं फक्त डेप्रिसिएशन आपण कुठं टाकतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकतो. तर हे ॲक्च्युली माझं काय डेप्रिसिएशन आहे, समजते का, ह्या वर्षी 10,000, ह्या वर्षी 10,000, त्यापुढे 10,000, त्यापुढच्या वर्षी 10,000, ह्याला काय म्हणायचं डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कळते का, असे खर्च ज्याचा आपल्याला भविष्यामध्ये उपयोग होतो, ज्याचं बेनिफिट भविष्यामध्ये उचलता येतं, ठीक आहे. आता पुढं काय आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर काय दिलंय, फ्रॉम दिस नो फ्युचर बेनिफिट इज एक्सपेक्टेड. असे खर्च ज्याच्यामधून मला फ्युचरमध्ये काय फायदा होत नाही, फॉर एक्झाम्पल तुम्हाला शिकवायचं आहे, तुम्हाला शिकवण्यासाठी ह्या बोर्डवरती मला लिहिण्यासाठी काय आणावं लागतंय, मार्कर आणावे लागतात, बरोबर का, मार्करसाठी शाई आणावे लागते, बरोबर का. आता मी शाई आणली, बरोबर का, ती शाईची बॉटल 1-4 दिवसामध्ये संपली, बरोबर का. आता ह्या संपलेल्या शाईचं किंवा इथं जे काय आता लिहिलंय ह्याचं बेनिफिट मला पुढच्या वर्षी भेटणार आहे का, नाही ना. पुढच्या वर्षी मला काय करावं लागणार आहे, परत नवीन शाई आणावं लागेल, परत लिहावं लागेल. तर हा शाईसाठी केलेला खर्च हा काय आहे माझा, काय आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कळते का, ह्याला काय म्हणतात एक प्रकारे रिकरिंग एक्सपेंडिचर. रिकरिंग एक्सपेंडिचर म्हणजे काय, रिकरिंग एक्सपेंडिचर म्हणजे काय, रिकरिंग म्हणजे जे खर्च आपण काय करतो कंटिन्युअसली करतो, काय करतो कंटिन्युअसली करतो, रोजचे रोजचे खर्च असतात. आणि डेफर्ड म्हणजे काय, डेफर्ड म्हणजे असं होत नाही की मी आज लॅपटॉप घेतला पर उद्या घेणार परत परवा घेणार, ठीक आहे, बोर्ड आज बी घेतला उद्या बी घेतला परवा बी घेतला असं होत नाही, समजतंय का. आता पुढं काय येणार आहे आपलं, कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे तेच काय, आता कॅपिटल बघा काय म्हणते, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, बिल्डिंग घेतली, बरोबर का, किंवा बिल्डिंग घेतला असं काय घेऊ शकतो आपण, फर्निचर, लॅपटॉप, बरोबर का, CCTV कॅमेरे. तर जेवढ्या फिक्स्ड असेट आहेत, जेवढ्या लॉंग टर्म असेट आहेत, त्याला काय म्हणतो आपण कॅपिटल एक्सपेंडिचर. काय दिले बघा, इनकर्ड टू ॲक्वायर फिक्स्ड असेट ऑर टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट. म्हणजे बघा, आता एखादी बिल्डिंग आहे, मी बिल्डिंग विकत घेतली, बरोबर का, आणि त्याच्यावरती मला दुसरा मजला बांधायचा आहे, अजून काय करायचं आहे, दुसरा मजला बांधायचा आहे, तर दुसरा मजला बांधण्यासाठी मी 3 लाख रुपये खर्च केला, बरोबर का. आता हा 3 लाख रुपये खर्च केला आहे, ह्यानं माझा काही इन्कम वाढणार नाही, किंवा ह्याची त्या बिल्डिंगची इन्कम कॅपॅसिटी पण वाढणार नाही, पण त्या बिल्डिंगची मात्र काय वाढती, असेट व्हॅल्यू वाढती. तर त्याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, कॅपिटल एक्सपेंडिचर. काय म्हणायचं, कॅपिटल एक्सपेंडिचर, समजतंय का, समजलं का. आणि आपल्या भाषेत लक्षात ठेवायचं, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे मोठमोठ्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी केलेला खर्च, म्हणजे काय, कॅपिटल एक्सपेंडिचर.
ठीक आहे. परत काय दिले, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आपल्या दैनंदिन व्यवसाय सुरू असताना जे काही रिकरिंग खर्च करावे लागतात, जे काही रेग्युलर खर्च करावे लागतात, त्याला काय म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्यात तुमचं रेंट आलं, तुमचं लाईट बिल आलं, तुम्ही जर कुठं हमाली आली, सॅलरी आली, झाडून पुसा करायला एखादी बाई तिची पगार आली, समजतंय का, त्याला काय म्हणायचं रिकरिंग रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरला रिकरिंग एक्सपेन्स म्हणतात. काय म्हणतात, रिकरिंग. कळतंय का, रिकरिंग म्हणजे वारंवार करावे लागणारे खर्च. आणि डेफर्ड म्हणजे काय, असे खर्च ज्याचा फायदा आपल्याला भविष्यात पण होतो, त्याला काय म्हणायचं डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ठीक आहे, हे सगळं बेसिक तुम्हाला बीकॉमला बी आहे आणि कशाला आहे, सी ए फाउंडेशनला पण आहे. ठीक आहे, लिहून घ्या. ओके, लिहून झालं का, चला. बघा काय शिकतोय आपण आता, डिस्काउंट आणि टाईप्स ऑफ डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे काय, सूट मिळणे. तर डिस्काउंटचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे माझं ट्रेड डिस्काउंट, दुसरा आहे माझं कॅश डिस्काउंट. ठीक आहे, चला बघू आपण. बघा आता मी काय, आता हे जरी समजायचं असेल ना तर तुम्हाला उदाहरणाद्वारे समजावं लागेल. ठीक आहे, बघा एक लहान दुकानदार आहे, बरोबर का, एक लहान दुकानदार आहे. ठीक आहे, ठीक आहे, लहान दुकानदार आहे, बरोबर का, शॉपकीपर आहे, बरोबर ना. त्याने काय घेतलं, काय घेतलं, पार्ले. ठीक आहे, पार्ले बिस्किटाचा बॉक्स घेतला. किती घेतला, पार्ले बिस्किटाचा बॉक्स घेतला. ठीक आहे, परचेस पार्ले बॉक्स. ठीक आहे, आणि त्या पार्ले बॉक्समध्ये आहेत ना एकूण, ठीक आहे, 200 काय होते, 200 क्वांटिटी होती, म्हणजे 200 पार्लेचे पुडे होते, बरोबर का. आता बघा 200 पार्लेचे पुडे, बरोबर, एक पार्ले पुडा किती रुपयाला आहे, 5 रुपयाला आहे. तर 200 × 5 किती झाले, हां किती झाले, ॲक्च्युली त्या बॉक्सची किंमत किती झाली, 1000 रुपये किंमत झाली, बरोबर का. पण बघा आता, ठीक आहे, ही काय होती MRP, ही काय होती MRP. आता हा जो बॉक्स घेतला आहे ह्या एका बारक्या दुकानदाराने घेतला आहे, बरोबर का. आता ह्या दुकानदाराला तो पार्ले पुडा जास्तीत जास्त किती रुपयाला विकता येतो, 5 रुपयाला विकता येतो,
बरोबर का? मग जेव्हा हे ना घेतलं असेल तेव्हा समोरच्या दुकानदाराकडनं 5 रुपयाला घेतला असेल का 5 पेक्षा कमी किमतीला घेतला असेल? बरोबर ना? कितीला घेतला असेल? 5 रुपयापेक्षा कमी किमतीला भेटला असेल. कितीला भेटला असेल? कमी किमतीला. समजा आपण म्हणू की त्याला किती रुपयाला भेटला? 4 रुपयाप्रमाणे भेटला. किती रुपयाप्रमाणे भेटला? 4 रुपयाप्रमाणे. तर तो पैसे किती देईल? 200 × 4 = किती झाले? 800 रुपये. बरोबर का? म्हणजे त्याला तो बॉक्स किती रुपयाला भेटला? 800 रुपयाला भेटला. कळतंय का? तर बघा मी काय म्हणतोय, त्याला कितीला भेटला? 4 रुपयाप्रमाणे. त्याला बॉक्स कितीला भेटला? 800 रुपयाला. मग जर बघायला गेलं तर त्याला डिस्काउंट किती भेटला? ॲक्च्युली 200 रुपये डिस्काउंट भेटलाय. समजतंय का? पण बघा हा डिस्काउंट जे आहे ना ह्याला काय म्हणतात? ट्रेड डिस्काउंट. ह्याला काय म्हणतात? ट्रेड डिस्काउंट. ठीक आहे. आणि ट्रेड डिस्काउंटचं आपण रेकॉर्डिंग करत नाही सर का? ऐका काय म्हणतोय मी. अरे डिस्काउंट भेटलाय मान्य, जर त्यांना 5 रुपयाला जर ते पार्ले पुढे इकत घेतलं असता आणि पुढे कितीला ऐकलं असता? 5 ते पुढे इकता येत नाही ना, इकत घेईल का ती? नाही घेणार. कळतंय का? 5 रुपये ही शेवटच्या कस्टमरची किंमत आहे. कळतंय का? पण जर बिझनेस टू बिझनेस करायचा असेल तर 5 पेक्षा कमीला भेटतो हे आपला पण समजतंय. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ह्या दुकानदाराची प्राईस किती आहे? 800 रुपये ही त्याची काय आहे? प्राईज आहे. काय आहे? 800 रुपये हीच त्याची काय प्राईज आहे. तो असं म्हणणार नाही की मी त्या दुकानदाराकडनं 200 पार्ले पुढे 5 रुपयाप्रमाणे घेतले आणि मग त्यांना मला डिस्काउंट दिला, असं नसतंय. डायरेक्ट काय म्हणणार आहे? आपला कितीला भेटला आहे? 4 रुपयाप्रमाणे. कितीला भेटला आपला? 4 रुपयाप्रमाणे भेटलाय. समजतंय का? म्हणजे माझी त्या दुकानदाराची किंमत किती झाली? फक्त 800 रुपयेच. हे काय झाली? परचेस प्राईज. समजतंय का? हे काय झाली? परचेस प्राईज. समजतंय का आता? म्हणून ट्रेड डिस्काउंटचं कॅल्क्युलेशन होतं पण रेकॉर्डिंग केलं जात नाही. समजतंय का ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय? ठीक आहे. आता कॅश डिस्काउंट म्हणजे काय समजून घ्या. काय? कॅश डिस्काउंट. ठीक आहे. ठीक आहे. ह्या दुकानदारानं हे बिस्किट पुढे कितीला घेतले होते? 800 रुपयाला घेतले होते. बरोबर का? आता ज्या लोकांना माहीत नसेल ते समजून घ्या. ठीक आहे. व्यवसाय करताना बरोबर का तुम्ही जेवढं लवकर पेमेंट करत असाल किंवा जेवढं वेळेवर पेमेंट करत असाल ना तेवढं तुम्हाला जास्त सुविधा असतात सर. म्हणजे जो कस्टमर ठीक आहे 1 महिना उधारी 1 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर पेमेंट करतो, कळते का? म्हणजे माल आज घेतला, उधारीवर माल घेतला आणि 2 महिने किंवा 3 महिने पेमेंट केलं तर त्याला 800 रुपयाप्रमाणेच पैसे आकारले जातात. पण समजा असा एखादा कस्टमर असेल की तो बल्कमध्ये माल उचलतोय आणि जवळ तेव्हा पेमेंट करून टाकतोय, म्हणजे इकडे 1 लाखाचा माल घेतला चाललं की पेमेंट करून टाक, तर अशा कस्टमरसाठी काय माहिती आहे का? व्यापार करता आणि पैसे लगेच भेटतायत. तर समोरचा व्यक्ती पण काय म्हणतो? अरे बाबा उधार नको, 2 रुपये कमी दे पण उधार नको. कधी कधी ऐकलं असेल 2 रुपये कमी दे पण उधार नको, असंही काही काही म्हणणारे असतात का? उधार दिलं सगळेच बुडतील. उधार बुडतील म्हणजे शक्यता आहे बुडण्याची. बरोबर का? उधार दिलं आणि नाहीच दिलं तर सगळेच गेले. मग त्यापेक्षा काय? 2 रुपये कमी दे पण काय कर, कॅशमध्ये ने. त्यालाच काय म्हणतो आपण? कॅश डिस्काउंट. ह्यानं जर पेमेंट हा जर म्हणला मी लगेच पेमेंट करून टाकतो तर दुकानदार काय म्हणतो? चल तू लगेच पेमेंट करतोय म्हणतो, 800 रुपयाऐवजी मला किती दे? 750च दे म्हणतो. किती म्हणतो? 750च दे म्हणतो. ॲक्च्युअल परचेस प्राईस किती होती? 800 रुपये. पण दुकानदारानं लगेच पेमेंट करतोय म्हणून खुश होऊन किती कमी केले? 50 कमी केले. तर हा काय आहे? किती रुपये झाले? 800 मधनं 750 गेले, राहिले किती? 50 रुपये. हा माझा काय झाला? कॅश डिस्काउंट. आणि ह्याचं रेकॉर्डिंग केलं जातं. कळते का? डिस्काउंट माझा इन्कम आहे, कॅश डिस्काउंट माझा इन्कम आहे सर का? सांगतो, जेव्हा तुम्ही परचेस करसाल, खरेदी करसाल, तर तुमचं खरेदीचं बिल किती रुपयानं येतं? 800 रुपयाप्रमाणे येतं. कळते का? म्हणजे टॅलीमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री मारसाल त्या टायमिंगला बिल किती रुपयाचं येतं? 800 रुपयाचं येतं. ठीक आहे. आणि त्यातनं परत कॅश डिस्काउंट वजा करताना ते टाकलं होतं कॅश डिस्काउंट, कळते का? तर ते लेजर क्रिएट करताना तुम्ही डिस्काउंट अंडर काय केलं असतं? इनडायरेक्ट इन्कम केलं असतंय. हा तुमचा डायरेक्ट इन्कम नाही आहे, ते परत शिकू आपण. एक प्रकारे काय आपला इन्कम आहे. नाही समजलं ना, हे सोडा. आपण क्लासचं उदाहरण घेऊ. समजा आपल्या क्लासची फी 4000 आहे. किती आहे क्लासची फी? 4000.
आपण काय करतो, दिवाळीच्या अगोदर 2000 घेतो, दिवाळीच्या नंतर 2000 घेतो, बरोबर का? फी किती झाली? 4000. पण एखादा पालक येतो, सर कशाला, सगळी फी आत्ताच घ्या, बरोबर का? मग आम्ही काय म्हणतो, ठीक आहे, जो पेमेंट टाइमली करतोय, म्हणजे ॲडमिशन घेताना जो पेमेंट करतोय, त्याला किती फी आहे? 3000. बघा, जो सुरुवातीला सगळी फी भरायला तयार आहे त्याला किती फी आहे? 3000. आणि जो टप्प्याटप्प्याने द्यायला तयार आहे त्याला किती आहे? 4000. समजतंय का? मग जर समजा तुम्ही आला, तुम्हाला 4000 फी, तुम्ही म्हणला सर लगेच करून टाकतो, मी काय केलं, तुम्हाला डिस्काउंट दिला, म्हणजे तुम्ही काय न करता पण 1000 वाचवले, 1000 रुपये वाचवले, म्हणजे काय तुमचं उत्पन्नच आहे ना. म्हणून कॅश डिस्काउंट रेकॉर्ड केला जातो, पण ट्रेड डिस्काउंटचं रेकॉर्डिंग होत नाही. हे लिहून ठेवायचं वाटलं तर, ट्रेड डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड, इट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. ठीक आहे, नाही तर काय द्यायचं आहे, कॅश डिस्काउंट आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. पण आता चार्ट काढा, चार्टच्या खाली हे दोन्ही पण लिहा, आणि नंतर वाटलं तर एखादं एक्झाम्पल लिहून घ्या, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला परत समजावं. ठीक आहे, ट्रेड डिस्काउंटचं रेकॉर्डिंग केलं जात नाही, कॅश डिस्काउंटचं रेकॉर्डिंग केलं जातं. आणि कॅश डिस्काउंट हा आपला काय आहे? इनडायरेक्ट इन्कम आहे. लिहून ठेवा वाटलंच तर, असं इथं पुढे पण लिहा, इट इज इनडायरेक्ट इन्कम ऑफ बिझनेस. लिहून घ्या. चला लिहून जरा असं स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या. ठीक आहे, परत ठीक आहे, चला पुढे टाका, मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट डायरेक्ट टाका, अकाउंटिंग कन्सेप्ट. Entity concept. चला लिहिलेलं ओळखू येते का रे, काय लिहिले ते? ओके चला, हां येते ओळखू. चला आता आपण काय बघू, अकाउंटिंग कन्सेप्ट. कन्सेप्ट म्हणजे काय? संज्ञा. ठीक आहे, आपण समजून घेऊ नंतर तुम्हाला समजेल. पहिले काय लिहिले बघा, एंटिटी कन्सेप्ट. आता एंटिटी कन्सेप्ट म्हणजे काय असतं माहिती आहे का मित्रांनो? तर एंटिटी कन्सेप्टनुसार आपण काय अकाउंटिंग करताना, समजा आता मी व्यवसाय करतोय, मी काय करतोय? व्यवसाय करतोय. आता अकाउंटचा क्लास आहे सोडा, समजा जर माझा फिजिक्सचा किंवा सायन्सचा क्लास असता, कायचा? फिजिक्सचा किंवा सायन्सचा क्लास असता, आणि जर माझ्याकडे विद्यार्थी भरपूर असले असते, बरोबर का, आपला क्लास खूप मोठा असला असता, तर मला हिशोब, आता मला अकाउंटिंग येते का? जर मी सायन्सचा शिक्षक असेल तर मला अकाउंटिंग येईल का?
नाही येणार, ठीक आहे. तर माझं काम काय होतं, येऊन टीचिंग करणे. मग मी काय केलं, हिशोबासाठी तुम्हाला काय मला ठेवलं, कारण तुम्ही अकाउंटिंग करताय, बरोबर का. तर आता जेव्हा तुम्ही अकाउंटिंग करसाल ना, तेव्हा माझं अकाउंटिंग करत असाल का माझ्या व्यवसायाचं, माझ्या व्यवसायाचं, ठीक आहे. तर त्यावेळेस तुम्हाला काय समजावं लागतं की ठावरे सर वेगळा आहे आणि ठावरे सरांचा क्लास हा वेगळा व्यक्ती आहे असं समजून अकाउंटिंग करावं लागतं. कळते का, म्हणजे तुम्ही स्वतः कोण आहेत, बिझनेस आहेत असं समजावं लागतं. तुम्हाला काय समजावं लागतं की तुम्ही स्वतः कोण आहेत, बिझनेस आहेत. म्हणजे बिझनेस अलग, ओनर अलग. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला बिझनेस समजता त्यावेळेसच तुम्ही तुमच्या आणि ओनरमध्ये फरक करू शकता. समजतंय का, म्हणजे एंटिटी कन्सेप्टनुसार काय समजलं जातं. हां, बिझनेस इज सेपरेट फ्रॉम सेपरेट एंटिटी. बिझनेस इज अ सेपरेट पर्सन फ्रॉम इट्स ओनर. आणि मराठीमधल्या काय लिहायचं, बिझनेस अलग, बरोबर का, ओनर अलग. म्हणजे काय, व्यवसाय वेगळा, व्यवसायाचा मालक वेगळा, असं ह्या कन्सेप्टनुसार गृहित धरलं जातं. समजतंय का सर, एखादं उदाहरण द्या. बघा, जर व्यवसाय सुरू करायचा असेल, सुरुवातीलाच एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर पहिली स्टेप काय असते माहिती आहे का, त्यामध्ये भांडवल गुंतवणे, बरोबर का, पैसे आणणे. म्हणजे ज्या टायमिंगला मला ठवरे कोचिंग क्लास चालू करायचं होतं, तर त्यावेळेस मला सर्वात प्रथम काय करायचं होतं, हॉल भाड्याने घ्यायचा होता आणि हॉलसाठी डिपॉझिट द्यायचं होतं, बरोबर का. मग मी क्लास चालू केला, गरुडजप कोचिंग क्लासेस किंवा ठवरे कोचिंग क्लासेस, बरोबर का. हॉलच्या मालकाकडे गेलो आणि त्याला काय केलं, डिपॉझिट दिलं, बरोबर का. तर तुम्ही अकाउंटिंग करताना काय म्हणणार माहिती आहे का, हे 50,000 रुपये कॅपिटल कुठनं आणलं. पहिलं काय होणार, व्यवसायामध्ये पैसे आले म्हणजे ठवरे सरांनी गरुडजेप कोचिंग क्लासला किती दिले, 50,000 रुपये दिले. कळतंय, काय दिले, 50,000 रुपये दिले. हे झाला पहिला व्यवहार, कळतंय का. मग परत गरुडजेप क्लासेस नक्तेच पैसे घेतले आणि हॉलच्या मालकाला डिपॉझिट म्हणून दिले. कळतंय का, बघा काय म्हणतोय मी, तुम्ही काय म्हणणार, ठवरे सरांकडून पैसे आले, बरोबर का. जर उद्या व्यवसाय बंद पडला तर मला ते काय करावं लागतील, महागारे द्यावी लागतील, ठीक आहे. पहिल्यापासून ठवरे सरांकडून 50,000 रुपये आले, बरोबर का. आणि हेच 50,000 रुपये ठवरे कोचिंग क्लासनं ओनर म्हणजे बिल्डिंगच्या मालकाला भाडं दिलं, बरोबर का. आता उद्या जर क्लास बंद पडला, आपला हॉल सोडायचा म्हणला, तर हे 50,000 रुपये हॉलच्या मालकाकडून आपण महागारी घेणार, बरोबर का. आणि कुठं होणार, जवळ ना ठेवणार, लगेच ते बंद करायला लागले म्हणल्यावर व्यवसाय बंद होणार आहे. हे पैसे कोण घेऊन जाईल, परत ठवरे सर घेऊन जातील. समजतंय का आता. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही काय करसाल, स्वतःला काय म्हणसाल, जिथला तुम्ही अकाउंटिंग करताय तो व्यवसायाला तुम्ही स्वतः अजून करसाल असं म्हणसाल की मीच तो व्यवसाय आहे, त्यावेळेस तुम्ही अकाउंटिंग करू शकता. म्हणून एंटिटी कन्सेप्ट म्हणजे काय, बिझनेस अलग, ओनर अलग. बिझनेस हा ओनरपासून वेगळा समजला जातो, बिझनेस वेगळा व्यक्ती, ओनर वेगळा व्यक्ती, ठीक आहे. पुढं आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट. काय दिलंय, मनी मेजरमेंट कन्सेप्ट, ठीक आहे. आता हे समजून ह्याचा अर्थ काय असतो माहिती आहे का, तुमच्या व्यवसायात जे काही खर्च होणार आहेत, जे काही इन्कम होणार आहे, ज्या काही मालमत्ता असतील किंवा जे काही व्यवसायाला देणं असतील, हे सगळं तुम्ही कशामध्ये मोजलं पाहिजे, पैशामध्ये मोजलं पाहिजे किंवा ते पैशामध्येच एक्सप्रेस झालं पाहिजे. त्याला काय म्हणायचं, मनी मेजरमेंट कन्सेप्ट. सर उदाहरण द्या, बघा मी तुम्हाला एक उदाहरण देतो, ठीक आहे. आपल्या समजा एखादा व्यवसाय आहे, आपला व्यवसाय एखादा मोठा एखादा कारखाना आहे, ठीक आहे. त्या कारखान्यामध्ये ना आता हा हॉल आहे, जवळजवळ जेवढा हॉल आहे क्लासचा त्या एका हॉल एवढी मोठी मशीन आहे. आता हॉल मोठ 10x10 मोठा हॉल आहे, उंचीला पण तेवढीच आणि 10x10 मशीन आहे, बरोबर का. हॉलच्या आकार एवढी पूर्ण मशीन आहे, बरोबर का, ठीक आहे. तर मशीनची किंमत आहे 1,00,000 रुपये. किती किंमत आहे, 1,00,000 रुपये. आणि त्याच कारखान्यात 3,00,000 रुपयाचा लॅपटॉप आहे. किती रुपयाचा लॅपटॉप आहे, 3,00,000 रुपयाचा लॅपटॉप आहे, बरोबर का. आता बघा, ही एवढी मोठी मशीन आहे अशी, कळतंय का, आणि एक लॅपटॉप आहे असा,
समजतंय का? एक लॅपटॉप आहे, समजतंय ना? लॅपटॉपची किंमत किती आहे? किती आहे? 3 लाख. मशीनची किंमत किती आहे? 1 लाख. मशीनची किंमत किती आहे? 1 लाख. लॅपटॉपची किंमत किती आहे? 3 लाख. बरोबर का? आता मला सांगा, तुमच्यासाठी ही मशिनरी महत्वाची आहे का हा लॅपटॉप महत्वाचा आहे? कळतंय का? जर साईजनुसार बघायला गेलं तर मशीन लय भारी वाटते, पण जर पैशाकडे बघितलं तर काय म्हणतो, मशीन चुरीला गेली चालतंय, मशीनला गोडा लागला चालतंय, पण लॅपटॉपला काय होणे? आता लॅपटॉप किती रुपयाचा आहे? 3 लाखाचा. मशीन मस्त साईज न मोठी आहे, पण किती रुपयाची आहे? 1 लाख रुपयाची. समजतंय का? म्हणून मनी मेजरमेंट करण्यासाठी काय म्हणते, तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या बिझनेसमध्ये ज्या काही मालमत्ता आहेत, जे काही तुम्हाला देणं आहे लोकांना, किंवा जे काही खर्च आहेत, किंवा जे काही उत्पन्न आहेत, हे सगळं तुम्ही कशामध्ये मोजलं पाहिजे? पैशामध्ये मोजलं पाहिजे, ना की त्या बिझनेसच्या म्हणजे त्या मशीनच्या साईजनुसार, त्याच्या आकारानुसार, त्याच्या रंगानुसार. हां, कशामध्ये मोजायचं? पैशामध्ये मोजायचं. ह्याला काय म्हणायचं? मनी मेजरमेंट कन्सेप्ट. कळते का? प्रत्येक जे काय असेल, इन्कम, असेट, लायबिलिटी, हे कशामध्ये करायचं? पैशामध्ये मोजायचं, ह्याच्यामध्ये लिहून ठेवायचं. ठीक आहे? प्रत्येक गोष्ट कशामध्ये करायची? पैशामध्ये मोजायची. त्याला काय म्हणायचं? मनी मेजरमेंट कन्सेप्ट. समजतंय का? हे सगळं बीकॉम फर्स्ट इयरच्या पुस्तकामध्ये पण आहे, आणि सी ए फाउंडेशनला गेला तर त्यात पण आहे. ठीक आहे? पुढं काय आहे माझं? कॉस्ट कन्सेप्ट. पुढं काय आहे? कॉस्ट कन्सेप्ट. ठीक आहे सर, कॉस्ट कन्सेप्ट म्हणजे काय? कॉस्ट कन्सेप्ट म्हणजे काय? ह्याला पण एक आपण उदाहरण घेऊ. बघा उदाहरण काय माझं, उदाहरण काय बघा. आपल्या कॉलेजसमोर एक त्रिमूर्ती बुगडे पो आहे, बरोबर का? शामराव कळ्यांचा. ठीक आहे, मी काय केलं शेजारी अजून एक, मी पण काय केलं त्रिमूर्ती बुग, म्हणजे मी बी काय केलं, ठीक आहे, मी बी टाकलं, ठीक आहे, 3 स्टार किंवा 5 स्टार बुगडे पो टाकलं मी, नवीन दुकान टाकलं मी, बरोबर का? आता शामराव कळ्यांनी जेव्हा जागा घेतली, जेव्हा दुकान शामराव कळ्यांना दुकान टाकून झाल्यात 18 वर्ष, किती? 18 ते 20 वर्ष झाल्यात, बरोबर का? मी दुकान काय टाकलंय? आत्ता शिक टाकलंय, बरोबर का? आता हे दुकान टाकताना मी काय केलं पहिल्यांदा, एक 10 लाख रुपयाची जागा घेतली. किती रुपयाची जागा घेतली? 10 लाख रुपयाची जागा घेतली. कळतंय का? हां ठीक आहे, बघा काय म्हणतोय. हे आहेत शामराव कराडे, हे आहे मी, म्हणजे आत्ता, बरोबर ना? ह्यांचा बुगडे पकडचे पण चालू आहे 18 वर्षापासून. 18 वर्ष अगोदर त्यांनी माझ्याच, म्हणजे आता जिथं जागा घेतली मी, त्याच्या शेजारी त्यांची जागा आहे, त्यांनी जागा कितीला घेतली होती? 1 लाख रुपयाला. 18 वर्षांनी, म्हणजे आज मी जागा फक्त कितीला घेतली आहे? 10 लाख रुपयाला. ठीक आहे, मी काय केलं माहिती आहे का? फक्त जागा घेतली, दुकानात पुस्तकं भरली, आणि वर्षभर तिकडे आलोच नाही पुस्तकात, म्हणजे दुकान चालवलंच नाही मी, दुकान चालवलंच नाही, बरोबर का? तरी पण माझ्या बॅलन्स शीटला, ठीक आहे, किती रुपये दिसतील माहिती आहे का? 10 लाख रुपये माझ्या बॅलन्स शीटला दिसतील. का? जागेची किंमत, लँड अँड बिल्डिंग, 10 लाख रुपये. कळतंय का? किती रुपये? 10 लाख रुपये, बरोबर का? आणि शामराव कराडे दुकान बिकान चालवून जर त्यांच्या बॅलन्स शीटला फक्त 1 लाख रुपये दिसले, बरोबर का, प्रॉफिट वगैरे वेगळा, प्रॉफिट वगैरे वेगळा, तर शामराव कराडे असं म्हणू शकत नाहीत की बाबा जर ठाऊरे सर त्यांची जागा 10 लाखाला जागू शकतात, तर मी माझी जागा 10 लाखाला का दाखवू शकत नाही. तर कारण काय माहिती आहे का? ठीक आहे, कारण काय? कॉस्ट कन्सेप्ट. कारण काय? कॉस्ट कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या व्यवसायातील ज्या काही असेट किंवा ज्या काही मालमत्ता दाखवायच्या आहे, त्याची कॉस्ट कुठे दाखवायची? कुठली? ज्या किमतीला तुम्हाला पडलंय तीच किंमत दाखवायची, ना की मार्केट प्राईज. समजतंय का? बघा, मी जागा आत्ता घेतली म्हणून माझ्या जागेची किंमत किती आहे? 10 लाख. पण काकांनी ही जागा किती कधी घेतली? 18 वर्षापूर्वी. त्यांना किंमत किती दाखवावं लागेल? 1 लाखच दाखवावी लागेल. हां, जर काकांना जर उद्या व्यवसाय बंद करायचा असेल, सगळं विकायचं असेल, तर मात्र काका काय करू शकतात? हा 1 लाखाच्या ऐवजी ही मार्केट प्राईस 10 लाख रुपये दाखवू शकतात. कळतंय का? म्हणजे जोपर्यंत बिझनेस चालू आहे तोपर्यंत तुम्हाला ज्या काही तुमचे खर्च दाखवायचे आहेत, ते तुमचे कुठे आले पाहिजेत? कॉस्ट प्राईजला, ना की मार्केट प्राईजला. कळतंय का?
समजलं का सर? असं का ही कॉस्ट कन्सेप्ट आली कुणामुळे माहितीये का? गोइंग कन्सर्न कन्सेप्ट मुळे झाला. प्रचार चालू झाला बघा. हा काय म्हणलं? असं का आलं तर गोइंग कन्सर्न मुळे. सर गोइंग कन्सर्न म्हणजे काय ते सांगा पहिल्यांदा. गोइंग कन्सर्न म्हणजे काय माहितीये का? उदाहरण समजून घ्या. समजा मी आज क्लास चालू केल्यात तर आता क्लास चालू करताना मी म्हणलं होतं का बाबा आता क्लास चालू केलाय 3 महिने मी बंद करणार. म्हणजे किती का पोरं येणार मी 3 महिने बंद करणार. किंवा एका टपरी टाकली तर मग टाकत असं असतं का? 1 महिनाभर चालवायची परत बंद करायची. कळते का? म्हणजे काय म्हणतोय? कुठला पण व्यक्ती जेव्हा बिझनेस सुरू करतो तर त्याच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असते. काय? की हा बिझनेस कंटिन्युअसपणे चालू राहावा. फॉर एक्झाम्पल रिलायन्स, बरोबर का, टाटा ग्रुप ह्यांच्या आजोबांनी पंजोबांनी व्यवसाय चालू केलेले आहेत, बरोबर ना? तेव्हापासून हा काय व्यवसाय चालूच आहे. समजतंय का? म्हणजे ह्याला काय म्हणतात? परपेच्युअल सक्सेशन. म्हणजे कंटिन्यू बिझनेस काय राहील? चालत राहील. बिझनेसचा ओनर जगू नाही तर मरू. समजा मी क्लास चालू केलाय, मी म्हातारा झालो, मी मेलो आणि परत माझा पोरग किंवा पोरगी माझा क्लास चालू ठेवायला लागले कंटिन्यू. कळते का? ओनर चेंज झाला, ओनर गचकला, पण बिझनेस कधी गचकतो का? नाही गचकत. ह्यालाच काय म्हणतात? गोइंग कन्सर्न कन्सेप्ट. ह्यालाच काय म्हणतात? गोइंग कन्सर्न कन्सेप्ट. कळते का? आणि म्हणून जोपर्यंत बिझनेस चालू आहे, बरोबर का, समजा आता मी व्यवसाय चालू करताना ही जागा जर मी 1 लाख रुपयाला घेतली असेल, बरोबर का, आणि 20-21 वर्षांनी जर माझा क्लास चालूच आहे, 20-21 वर्षांनी माझा पोरगा माझा क्लास कंटिन्यू चालवतोय, तर 20 वर्षांनी माझा मुलगा ती जागा 10 लाख रुपयाला त्याच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये दाखवू शकत नाही. हा त्याला क्लास बंद करून विकायच्यात, विकायच्यात म्हणल्यावर मात्र तो मार्केट प्राइस दाखवू शकतो. पण कधी बिझनेस बंद करायचा असेल तर. समजलं का? हे समजून घ्यायचं फक्त. गोइंग कन्सर्न म्हणजे काय कळलं? बिझनेसला काय असते? परपेच्युअल सक्सेशन. म्हणजे काय राहणार? बिझनेस शेवटपर्यंत चालू राहणार. बिझनेसची लाईफ कशी आहे? अनलिमिटेड. ह्याला तुम्ही म्हणू शकता बिझनेस अमर रहे. कळतंय का? हां. आता पुढं काय झालं? कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. कन्सिस्टन्सी कन्सेप्ट म्हणजे काय? मागाशी आपण बघा बेसिस ऑफ अकाउंटिंग पाहिलं. काय पाहिलं? बेसिस ऑफ अकाउंटिंग, बरोबर का? अजून उदाहरणं आहेत ह्यासाठी, पण ते तुम्हाला समजलं असेल. समजा एखादा जर कॅश बेसिसवर अकाउंटिंग करतोय, दुसरा मर्कंटाईल बेसिसवर करतोय, तिसरा हायब्रिडवर करतोय. हायब्रिड सोडा, कॅश बेसिस आणि मर्कंटाईल बेसिस. तर अकाउंटिंग करताना किंवा अकाउंट्स करताना भरपूर वेगवेगळ्या आयटमला ट्रीटमेंट करण्यासाठी वेगवेगळी पद्धत आहे. तर तुम्ही जी काही पद्धत फॉलो करताय ती एक पद्धत फॉलो करा. कुठली पद्धत? एक ती एक पद्धत चालू ठेवा. म्हणजे एकतर कॅश बेसिस अकाउंटिंग करा, नाहीतर मर्कंटाईल बेसिसवरती करा. दोन्हीपैकी कोणतरी एका बेसिसवर. नाही तर एखादा व्यवहार आहे त्याला कॅश बेसिसवर, एखादा व्यवहार आहे मर्कंटाईल बेसिस. परत 4-5 मर्कंटाईल बेसिस, परत 4-5 कॅश बेसिस, परत मर्कंटाईल बेसिस, परत कॅश बेसिस. समजतंय का? अकाउंटंटला समजणारच नाही किंवा तुम्हाला समजलं तुम्ही केले म्हणून, पण जर दुसरा कुठला अकाउंटंट वाचायला लागला त्याला तुमचं अकाउंटिंग समजणार नाही. समजतंय का? ह्याला काय म्हणतात? कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? सातत्य. सातत्य कशामध्ये? तुम्ही जे काही मेथड फॉलो करतायत त्याच मेथड कंटिन्युअसपणे फॉलो करा. त्याला काय म्हणायचं? कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. समजतंय का? हां. पुढं काय आहे? कॉन्झर्वेटिझम कन्सेप्ट. सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट. आता बघा कॉन्झर्वेटिझम कन्सेप्ट म्हणजे काय असतं माहितीये का? कॉन्झर्वेटिव्ह कन्सेप्ट असं म्हणते की तुमच्या भविष्यातील इन्कम गृहित धरा, भविष्यातील खर्च गृहित धरा. इन्कम नाही, काय? खर्च गृहित धरा, पण इन्कम गृहित धरू नका. सर उदाहरण द्या. समजा काय झालं माहितीये का? मी 1 25 लाखाची लॉटरी खरेदी केली होती. किती लाखाची? 25 लाखाची लॉटरी खरेदी केली होती. आणि मी काय 25 लाखाची नाही, 2 करोडची, बरोबर का? 2 करोडची खरेदी केली. मी काय म्हणलं? आता ही लॉटरी मला लागणार म्हणजे लागणार, मला गॅरंटी आहे. मग मी काय केलं माहितीये का? क्लास बीज बंद केला, बरोबर का? एक ऑडी आणली, बरोबर का? रेबनचे बूट ह्या त्या सगळं ब्रँडेड आणलं आणि लागलो फिरायला गाडी घेऊन, बरोबर का? डी जे बीजे लावून रोज आईश बीश करलो, रोज मोबाईल बदलायचा, रोज काय ना काय खर्च करायचा असं मी करायला लागलो, बरोबर का? आणि लॉटरी लागायच्या दिवशी, आणि हे सगळं जे केलं ना मी लॉटरी लागायच्या आधी केलतं. कळते का? लॉटरी लागायच्या आधी व्याजानं काढून केलं अजून. कसं केलं? व्याजानं पैसे काढून लॉकांकडनं ही आईश केलती, काय तर लॉटरीच लागणार, बरोबर का? म्हणजे काय केलं मी? फ्युचरमधला इन्कम गृहित धरला. लॉटरी दिवशी कळालं की मला लॉटरीच लागली नाही, बरोबर का? आता काय करावं लागेल? कॉलेजच्या गेटवर बसून दे माय दे माय करावं लागेल ना, शिर्डीवाले. हां, कळलं का? मग कॉन्झर्वेटिव्ह कन्सेप्ट काय म्हणते? तुमच्या भविष्यातील खर्च गृहित धरा,
इन्कम गृहित धरू नका सर, खर्च का गृहित धरा। बघा प्रत्येकाच्या आई वडिलांनी ना काय केलं असतं, आपल्या मुलाच्या भविष्यासाठी म्हणजे शिक्षणाला जो खर्च होणार आहे, लग्नात जो खर्च होणार आहे, जो काही खर्च होणार आहे त्याच्यासाठी आहे ना, तुमच्या जन्मापासून थोडे 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 पैसे साचवून बँकेत ठेवलेले असतात। कळतंय का? थोडे थोडे पैसे काढतात कुठे, त्यात बँकेत ठेवतात का? 18 वर्षांनी त्याला शिक्षणासाठी लागतील किंवा त्या लग्नासाठी लागतील। जास्तीत जास्त मुलीच्या लग्नासाठी काढून ठेवले असतात आणि पोरांच्या शिक्षणासाठी, ठीक आहे, जे काय असेल ते। आणि हे जर लक्षात ठेवायचं असेल कॉन्झर्वेटिव्हिजम कन्सेप्ट, तर एक डायलॉग लक्षात ठेवायचा। डायलॉग काय आहे? डायलॉग आहे लॉस से डर नहीं लगता साहेब, प्रॉफिट से लगता है। म्हणजे काय? लॉस से डर नाही लागता साहेब, प्रॉफिट से लगता। कळते का? जर आपण म्हणजे काय माहितीये का, डबंग मला डायलॉग आहे, ठीक आहे, थप्पड से डर नाही लागता साहेब, प्यार से लगता। बरोबर का? तुम्हाला लॉस झाला म्हणजे काय झालं, तुम्हाला कानाखाली पडली, आणि तुम्हाला प्रॉफिट झाला म्हणजे काय झालं, तुम्हाला जे काय असेल ते भेटलं। समजतंय का? कॉन्झर्वेटिव्हिजम कन्सेप्ट म्हणजे काय? लॉस से डर नाही लागता साहेब। कळते का? लॉस फ्युचरमधला लॉस रिकग्नाइज करायचा, फ्युचरमधला खर्च गृहित धरायचा, पण इन्कम गृहित धरायचा नाही, असं कोण म्हणतं? कॉन्झर्वेटिव्हिजम कन्सेप्ट। आणि ह्यात लॉजिक पण आहे, ठीक आहे। तर चला थोडक्यात काय सांगायचंय, अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे काय असतं, जे पहिल्यापासून परंपरा चालत आल्यात किंवा पहिल्यापासून लोक जे करतात, ज्या लॉजिकवर ते अकाउंटिंग करतात, जे लॉजिक चाललंय त्याला काय म्हणतात ॲक्च्युली आपण अकाउंटिंग कन्सेप्ट। समजतंय का? आपण प्रत्येक म्हणजे बघितलं बघा, एंटिटी कन्सेप्ट म्हणजे काय, बिझनेस वेगळा ओनर वेगळा, पहिल्यापासून मारवाडी वगैरे हेच करत होते, बरोबर का? त्यामुळे त्यांचा हिशोब टकाटक चालला, बरोबर ना? व्यवसायातला पैसा व्यवसायात वापरायचे, घरचा पैसा घरचा वाप म्हणजे घरचा खर्च घरच्या घरी, व्यवसायातला पैसा मध्ये काय करायचे, व्यवसायामध्ये वापरायचे, मनी मेजरमेंट, जे काही मोजायचं आहे पैशामध्ये मोजायचं, लॉजिक आहे, पहिले पण चालत आलंय, बरोबर का? कॉस्ट कन्सेप्ट, कॉस्ट म्हणजे काय, हिस्टॉरिकल कॉस्ट, ज्या किमतीला घेतलंय तीच किंमत मानायची। कन्सिस्टन्सी म्हणजे काय, कन्सिस्टन्सी म्हणजे काय, सातत्य, एक मेथड फॉलो करा। गोइंग कन्सर्न म्हणजे काय, बिझनेस कायम चालू राहणार, मी जिता राहू नाही तर नाही राहू। कॉन्झर्वेटिव्हिजम म्हणजे काय, भविष्यातील खर्च गृहित धरा आत्ताच, पण इन्कम गृहित धरू नका, म्हणजे भविष्यामध्ये जे काही खर्च होणार आहेत त्यासाठी तुम्ही आत्ताच तयारी करा। कळतंय का? पण भविष्यात जे इन्कम होणार आहेत मग त्या इन्कमसाठी ते कुठं उडवायचं हे डोक्यात ठेवू नका। इन्कम गृहित धरायचं नाही, पण भविष्यातील खर्च मात्र गृहित धरायचे, त्याची तयारी आत्तापासूनच सुरू करायची। ह्याला काय म्हणायचं? कॉन्झर्वेटिव्हिजम कन्सेप्ट। ठीक आहे, आज किती पाहिले आपण, 1, 2, 3, 4, 5, 6 पाहिल्या। राहिलेल्या अकाउंटिंग कन्सेप्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, ठीक आहे। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं थोडं बेसिक संपेल, ठीक आहे। आपण हळूहळू काय बघू आता, गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग पाहणार आहोत, म्हणजे रूल्स ऑफ अकाउंटिंग, ट्रान्झॅक्शन कसे ओळखायचे, काय जर्नल एंट्र्या कशा मारायच्या, हे उद्यापासून सुरू होईल, ठीक आहे। धन्यवाद। जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबा, जेणेकरून लेक्चर अपलोड झालं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।